नवी दिल्लीतील कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या देशपातळीवरच्या संस्थेच्या वतीनं भारतीय सामान हमारा अभिमान मोहीम सुरू करण्यात आली आहे त्या अंतर्गत नागरिकांना चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जाते कोल्हापुरात या अभियानाला शिवाजी चौकातून प्रारंभ झाला चीनविरोधी घोषणाबाजी करत आणि फलकांची होळी करत व्यापारी उद्योजकांनी या अभियानाची मुहूर्त मेढ रोवली चीननं भारताविरुद्ध अघोषित युद्ध सुरू केलंय मुळात कोरोनाची उत्पत्ती झालेल्या चीनविरोधात जगभर असंतोष आहे अशावेळी चीनच्या कारवाईत भारताचे ची वीस जवान शहीद झाल्यानं भारतीयांमध्ये चीनविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे चीनला धडा शिकवण्यासाठी चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जात आहे नवी दिल्लीतील कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या देशपातळीवरील संस्थेच्या वतीनं आजपासून भारतीय सामान हमारा अभिमान आणि चीनी वस्तूंवर बहिष्कार या मोहिमेला सुरुवात झाली आहे कोल्हापुरातील शिवाजी चौकातून सुरू झालेल्या या अभियानाच्या वेळी व्यापारी उद्योजकांनी चीन विरोधी घोषणाबाजी केली तर प्रतिकात्मक होळी करत बनावटीच्या वस्तूंची विक्री केली जाणार नाही असं जाहीर करण्यात आलं इतकंच नव्हे तर कोल्हापुरातील हॉटेलमध्ये चायनीज पदार्थ बनवले जाणार नाहीत असा निर्धार करत हॉटेलमधील मेन्यू कार्ड जाळण्यात आलं कोल्हापूर प्लायवूड असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी चीनवरून येणारं प्लायवूड कोल्हापुरात विकणार नाही असं जाहीर केलं तर फुटवेअर संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनीही चायनीज वस्तू विकणार नसल्याचं जाहीर केलं तर सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी कोल्हापुरातील कोणत्याही सराफाकडून चायनीज मोती हिरे यांची विक्री केली जाणार नाही असं स्पष्ट केलं यावेळी आमदार चंद्रकांत जाधव कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील सचिव ललित गांधी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे नगरसेवक तौफिक मुल्लाणी आनंद माने सचिन शानबाग उदयसिंह निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते